नमस्कार सगळ्यांना. आलोय आता MIDC आलोय. आणि कशासाठी आलो बाळा? आपण आम्ही आलतो मीटिंग साठी. मीटिंग केली, शॉपिंग गेलो. शॉप आता बंद होती आज. मग आता हॉटेलमध्ये जेवायला आलोय. जेवायला आलोय. आणि आमच्यात नवीन एक गेस्ट आहे, तुम्हाला दाखवतो. अरे बाप, आमची पल्लव काकी आहे. आमच्या कसं आहात तुम्ही? अश्विनी आहे आणि माझी आई आहे. आई माझी आई. तर चला चला, आम्ही आलोय हॉटेलला. राजवाडा पार्क नवीनच आहे, तर म्हणलं आता चला ह्याचा आस्वाद घ्यावा. चला तर बघूया आता कसं आहे, आत काय आहे. बाले चल, छान आहे छान आहे. आकासाहेबांनी आणले जेवायला. जेवायला म्हणजे कसं झालं, लेट झालं आम्हाला. अहो सकाळी कधी मीटिंगला आलोय. हां, सकाळ धन्ना पुरीने काहीच खाल्लं नाही. उपाशी बघा, सुकून गेलोय आम्ही. सहावर काटा गेलाय. मग आता ह्यांना कसं उपाशी पोलो हाय, रेशमा हाय, संदीप हाय, दिदी हाय, सगळी हाय. म्हणलं थोडं थोडं खातो बी. चला जेवण बसायला पण हवं. पाण्यात पाण्यात बसायला त्यांना भुका लागल्यात. म्हणलं परत तुम्ही म्हणणार असं झालंय तसं सासूबाई एक्सपायर झाल्या तर जेवाय. मग आता खायचं कोण उपाशी राहतं का? मग आता 12 मध्ये तर आलोय म्हणले. मग आता घरचं तर आता सकाळी आलोय पोहे खाऊन. कधी कुरिअर मला मसाल्याची ऑर्डर भरपूर होत्या, तुम्ही बघितलं. कुरिअर हका सकाळी सगळं राडावरला पोहे केलं आणि कुरिअरचे सगळे मसाले पॅकिंग केले लिहिले आणि हक घेऊन आलो. म्हणलं 2-3 वाजेपर्यंत होईल, 6 वर काटा गेला तरी होय ना. हो ना. आणि यांना थोडं थोडं 4 दिन जाते घरी. आता पण पण इतक्या दिवसात ती बी आलं या. पण लोक की या ना इकडं. ऐक ना बाई, बसायचं पाण्यात. पाण्यात जायचं? पाण्यात वय नको बाई, पवा येते मला. आपण उगत कशाला कुठच मॅसेज तुला नाही. आम्ही येते की मी तयार आहे. कशी दिसते अश्विनी साडी? एकच सांगायची नाही माझ्या. कशाला सांगू मी? दोघी बहिणी बहिणी गुणगुण बसले. असं कसं म्हणजे कसं झालं, रात्री आम्ही अक्काच्याच घरी मुक्काम केला. त्यांना अक्काच्या साड्या नाही आवडतात, अक्काचा ड्रेस बी नाही आवडतात. आणि तिला हे काही गाड्यात आणलंय. परत तुम्ही माणसानं बकुळालाच घेतलं कितीला घेतलंय आणि आमच्या पल्याला काही घेतलं. सगळ्यांसाठी शॉपिंग केली. एक नंबर जिथं जायचं. आणि सगळी माणसं सोन्याचं घेतलं काय तर असं काय नाही. 1 ग्रॅमचं पण नाही. 1 ग्रॅमची पण नाही तर मैत्रिणीनो, तुम्हाला कुणाला ऑर्डर टाकायची असली तर मला टाका, देईन तुम्हाला. चालेल. हा चला तर चला काय जेवायला मेनू बिनू बघू जरा. आमचे शिंदे साहेब जरा कोमजलेत आता, त्यांना भूक लागली. असं का बसलं धरून आणल्यासारखं? चला तर मित्रांनो, काय केलं माझी पीवीपी कशी करायची? जाऊ कोंबडा कोंबडा कोंबडा. काय शेम असं करायचं गार्डन ना? हा शेम मला येत असं करायचं. ओके. हे किलो लाकडं भेटतात, किलो बाजारात किलो आणायची आणि अशी डिझाईन बनवायची. स्वतः मला येते ना असं. माझ्या मित्रांनी केलं हॉटेलचं काम. हे जे आहे ना शिर्के म्हणून माझा मित्र 12 मतीचा, सेम तेही काम केलं. कारण मी पण आलतो ना त्याच्याबरोबर. मी आपल्याला येतो. चला तर 15 दिवस. चला तर कोणाला काय ऑर्डर पाहिजे? काय दिदी पिझ्झा बर्गर काय? इधर नाही मिळत. इधर नाही मिळत. ऑर्डर येते का? 15 रुपये आपण काय करतो? तर आता बाई काय खायचं तुला? मला ना काय देईन ती खाणार कारण का मला भूक लागली. कारण सकाळी फक्त पोहे खाल्ले. पण त्या पण कधी पोहे न खाणारे बाईने आज सकाळी पोहे खाल्ले. पण त्याच्या होते कारण का परत भूकच लागली नाही, सवय नसल्यामुळं. हा इकडं ह्यांचं चाललंय. ऑर्डर दिली ना? हो ऑर्डर दिली आहे. पल्लव का इकडे बघा. हाय हाय. जरा आज काय तुम्ही मला काय आता आहे ना आमची ती फेमस सगळ्यात बारकी आहे. नाही आणि सगळ्यात बारकी आहे ही ज्यांच्यापेक्षा होय. सगळ्यात बारकी आहे. हाय की अजून एक कविता मावशी. नाही कविता मावशी माझ्यावरती कमेंट काय टाकू वगैरे नका. आमच्या पल्लवाकी जरूर कमेंट करा सगळ्यांनी. हॉटेल छान वाटते बरं. किती छान आहे ना दिदी. पाणी फक्त माझा बाहेर उडत गेला.
राजवाड़ा हॉटेल राजवाड़ा कि छान दीदी बोटी बसा कि आकलूजला गेले सारखं वाटायला लागलं ना हाँ का टैंक है बोटी इत छान हॉटेल है जेवन पण खूप छान है चला नजर है छान है खूब छान है ओके।